नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेव मसाला शेव लसूण शेव जे आहे ती कशी बनवायची आहे ती बघूया। आता त्यासाठी आपण एक किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये आपण शेव मसाला घालून घ्यायचा आहे। तो तुम्ही घरी पण तयार करू शकता। आता इथं चवीनुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं, त्यानंतर आपण अर्धा चमचा सोडा घातलेला आहे। हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, पूर्ण पिठामध्ये हे मिक्स झालं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपण हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये जसं म्हणजे आपण घरच्या डाळीचं पीठ नाही घेतलं, हिरा बेसन पीठ घेऊन आपण ही शेव जी आहे ती हे करणार आहोत। आता इथे आपण चाळण घेतलेली आहे, यामध्ये आपण लसूण जो होता तो लसूण आपण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते घातलेल्या आहे, आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून आपण ते मिक्सरला फिरवून घेतलं होतं, आणि ते मिश्रण जे आहे ते चाळणीने चाळून आपण ह्या पीठ पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, ते पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। लसूण जो आहे तो आपल्याला एक मोठी वाटी भरून लसूण घालायचा आहे, आणि लसूण घेतल्यानंतर तो आपण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर आपण जे पाणी निघतं, पाणी घालून आपण त्याला मिक्सरला फिरवून घेतलं होतं, आणि त्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं, आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं, आणि त्या गाळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण जे आहे ते मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचा। आता इथे आपल्याला कडकडीत मोहन जे आहे त्या पिठामध्ये आपण घालून घेऊया। तर अर्धा चमचा आपण काय केलेला आहे, मोहन घातलेला आहे, आणि पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता शेवाची जी ताटली आहे ती सोऱ्यामध्ये लावून व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायची, आणि ह्यामध्ये आपल्याला जी शेव आहे ती काढून घ्यायची आहे। याला थोडंसं तेल लावून घेऊया, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तेल कडकडीत चांगलं गरम होऊ द्यायचं, नंतर गॅस थोडासा कमी करायचा, आणि नंतर ह्या सोऱ्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला ही लसूण शेव जी आहे ती बनवायची आहे। हे बघा, आता इथे आपल्याला ही जी शेव आहे ती व्यवस्थित आपण काढून घेणार आहोत। गॅस जो आहे तो मीडियम याच्यावरच ठेवून घ्यायचा। हे बघा, आपली लसूण शेव जी आहे ती मस्तपैकी तयार झालेली आहेत। अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी शेव जी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे। हे बघा, मस्त शेव जी आहे ती आपली तयार झालेली आहेत। ती व्यवस्थित आपल्याला मीडियम आसवरच आपल्याला तळून घ्यायची। तळून झाल्यानंतर ती आपण एका डिशमध्ये व्यवस्थित काढून घेऊया। तर आपली लसूण शेव तयार झालेली आहे।